मॅट सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण घटक सांकेतिक भाषा पाहणार आहोत. उपघटक आहे अक्षरांसाठी अक्षरी भाग 4. हा व्हिडिओ NMS स्कॉलरशिप NTSC आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. सांकेतिक भाषा याविषयी काही माहिती आपण घेऊया. सांकेतिक भाषेला आज कोडिंग डिकोडिंग असे म्हणतात. कोडिंग म्हणजे छुप्या मार्गाने काहीतरी सांगणे किंवा विचारणे. डी कोडिंग म्हणजे लपलेले कोड किंवा काही नवीन अर्थ शोधणे. कोडिंग डी कोडिंग ही मुळात एक प्रकारची विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि बौद्धिक क्षमतेची चाचणी आहे. यामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. नंबर कोडिंग या प्रकारामध्ये अक्षरांसाठी संख्या ही सांकेतिक भाषा वापरली जाते. लेटर कोडिंग यामध्ये या प्रकारामध्ये अक्षरांसाठी अक्षरी सांकेतिक भाषा वापरली जाते. त्यानंतर सबस्टिट्यूशन कोडिंग या प्रकारामध्ये शब्दासाठी शब्द ही सांकेतिक भाषा वापरतात. आपल्याला तार्किक दृष्ट्या निष्कर्ष काढावा लागतो. आणि चौथा प्रकार आहे मिक्स्ड कोडिंग. या प्रकारामध्ये कोडिंग हे संख्या किंवा अक्षरे या स्वरूपात केले जाते. विद्यार्थ्याला डिकोड करून त्याचा निष्कर्ष काढायचा असतो. यामध्ये तार्किक आणि बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे तरच आपल्याला या प्रकारची उदाहरणं सोडवता येतात. उदाहरणं सोपी आहेत, बघूया आपण. सुरुवातीला वर्णमाला, इंग्रजी वर्णमाला जी आहे ती इंग्रजी वर्णमाला आपल्याला ए पासून झेड पर्यंत माहीत असली पाहिजे. त्याचप्रमाणे ए पासून झेड पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे उलट क्रमानेही आपल्याला झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे ए पासून एम पर्यंत ही वर्णमाला क्रमांक लिहून त्यानंतर एमच्या खाली एन लिहा आणि पुन्हा डावीकडे एच्या खाली झेड येईपर्यंत ही वर्णाक्षर लिहा. म्हणजे 13-13 अक्षरांची संच आपण तयार केली. 1 ते 13 आणि त्यानंतर 14 ते 26 अशा प्रकारे अक्षरं लिहिता आली पाहिजेत. त्याचप्रमाणे झेड कडून ही क्रमांक आपल्याला देता आला पाहिजे. झेडला 1 क्रमांक देऊन एला 26 क्रमांक येईल अशा पद्धतीने ही क्रमांक आपल्याला देता आले पाहिजेत. म्हणजे ए पासून झेड कडे आणि झेड पासून ए कडे 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. आणि हे वर्णाक्षरांचे क्रमांक आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्क्युलर पद्धतीने आपल्याला वर्णमाला माहीत असणं गरजेचं आहे. एच्या मागील अक्षर विचारलं तर एच्या मागील अक्षर झेड आहे. एच्या मागील दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर वाय आहे. बीच्या पुढील तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर ई आहे. म्हणजे कोणत्याही वर्णाक्षरापासून मागील किंवा पुढील कितव्या क्रमांकाचे अक्षर आहे ते आपल्याला काढता आले पाहिजे. यासाठी सर्क्युलर पद्धतीने म्हणजे वर्तुळाकार पद्धतीनेही आपल्याला ही वर्णमाला माहीत असली पाहिजे. बघूया आपण आता प्रश्नाकडे जाऊया. एका सांकेतिक भाषेत श्रमिक हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. SHREMIK. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द 4 पैकी कोणत्या एका भाषेत लिहिला आहे ते ओळखायचं आहे. शब्द श्रमिक दिलेला आहे आणि त्याची सांकेतिक भाषा दिलेली आहे. तर श्रमिक हा शब्द वेगवेगळ्या 4 सांकेतिक भाषांमध्ये लिहिलेला आहे. म्हणजेच 1, 2, 3, 4 हे सांकेतिक भाषेमध्ये असणारे क्रमांक या 4 शब्दांना आपण दिलेले आहेत. तर पुढील प्रश्नामधील शब्दाला कोणता सांकेतिक शब्द वापरलेला आहे, कोणत्या भाषेत लिहिलेला आहे, तो पर्याय 1, 2, 3, 4 मधून आपल्याला निवडायचा आहे. असे 4 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. फार्मर हा शब्द या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. EAQMDR. प्राइस हा शब्द KIRXV. तर हा कोण या 4 पैकी कोणत्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे तो सांकेतिक भाषेचा क्रमांक म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला ओळखायचा आहे. कॉम्रेड हा शब्द AQKTCF आणि रेशन हा शब्द SBUJPO. अशा 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे. तर त्यातली अचूक सांकेतिक भाषा
या चार पैकी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अगदी सोपे प्रश्न असतात, फक्त काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, थोडासा सराव आवश्यक आहे. वर्णमाला आपल्याला माहीत असली पाहिजे. वर्णमालेला ए पासून 26 झेड पर्यंत क्रमांक आपल्याला देता आले पाहिजेत. त्याचप्रमाणे झेड पासून ए पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. आता श्रमिक हा शब्द चार वेगवेगळ्या सांकेतिक भाषांमध्ये लिहिलेला आहे, तर त्या सांकेतिक भाषा कशा आहेत त्याचा कोड आपण शोधून काढूया आणि तो डी कोड करून टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला तो सांगायचा आहे. तर या वर्णमालेवरून श्रमिक या शब्दामध्ये जी वर्णाक्षर आहे त्या वर्णाक्षरांचे क्रमांक आपण जर लिहिले तर पुढील जे चार सांकेतिक भाषा दिलेल्या आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये लिहिलेले जे शब्द आहेत वर्णाक्षर आहेत त्या वर्णाक्षरांचे क्रमांक या श्रमिक शब्दावरून कशा प्रकारे आलेले आहेत ते आपल्याला डिकोड करायचे आहे, सांगायचे आहे. तर यस आणि यच यामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला शोधून काढूया. यसचा क्रमांक 19 आहे आणि यचचा क्रमांक जर आपण बघितला तर यचचा क्रमांक इथं 8 आहे. मग 8 शी काय संबंध येत नाही. जर झेड पासून एकडे क्रमांक 1 ते 26 दिलेले असतील तर त्या ठिकाणी यचचा क्रमांक 19 आहे. म्हणजे श्रमिक या शब्दामध्ये दिलेले क्रमांक ए पासून झेडकडे घेतलेले आहेत आणि झेड पासून एकडे दिलेले क्रमांक हे सांकेतिक भाषेसाठी जो शब्द वापरलेला त्यासाठी आपण घेतलेला आहे. म्हणजे झेड पासून एकडे दिलेले क्रमांक याचा विचार करूया. यचचा क्रमांक आहे 19, त्यानंतर यसचा क्रमांक आहे 8, त्यानंतर आय 18, त्यानंतर झेड 1. म्हणजे हे दिलेले जे क्रमांक आहेत तेच क्रमांक या शब्दाला येतात. पीचा क्रमांक आहे 11. म्हणजेच सांकेतिक भाषेमध्ये दिलेला जो शब्द आहे यच यस आय झेड एन आर पी, तर या वर्णाक्षरांचे क्रमांक झेड पासून एकडे दिलेले क्रमांक विचारात घेतलेले आहेत, म्हणजे उजवीकडून डावीकडे. आणि श्रमिक शब्दाचे क्रमांक आहेत ते डावीकडून उजवीकडे क्रमांक विचारात घेतलेले आहेत. म्हणजे ही सांकेतिक भाषा आपण लक्षात ठेवली. त्यानंतर दुसरा शब्द क्यू जे पी सी के आय हा शब्द कसा लिहिलेला आहे तो आपण बघूया. यस आणि क्यू, यस आणि क्यू, यसच्या मागील दुसरं अक्षर क्यू आहे आणि यच आणि जे, यचच्या पुढील दुसरे अक्षर जे आहे. त्यानंतर आरच्या मागील दुसरे अक्षर पी आहे. आर 18 क्रमांकाचा आहे, पी 16, म्हणजे आरच्या मागील दुसरं अक्षर पी आहे. त्यानंतर एच्या पुढील दुसरं अक्षर सी आहे. एमच्या मागील दुसरे अक्षर पी आहे. आयच्या पुढील दुसरे अक्षर के आहे आणि केच्या मागील दुसरे अक्षर आय आहे. म्हणजे +2 -2 +2 -2 +2 -2 +2 -2 हा कोड आपल्या लक्षात आला. त्यानंतर तिसरा शब्द आपण बघूया यस टी. यसच्या पुढील पहिलं अक्षर टी आहे. यच आय, यचच्या पुढील पहिलं अक्षर आय आहे. आरच्या पुढील पहिलं अक्षर यश आहे. म्हणजे या श्रमिक शब्दातील जे वर्णाक्षर आहे त्यांच्या पुढील क्रमाने येणारी पहिल्या अक्षरांचा हा सांकेतिक शब्द दिलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये +1 +1 +1 अशा प्रकारे केच्या पुढील अक्षर यल हे आहे. त्यानंतर चौथ्या सांकेतिक शब्दामध्ये यस आणि आर यामध्ये काय संबंध आहे, तर यसच्या मागील पहिलं अक्षर आर आहे. त्यानंतर यच आणि यच, यच आहे तसंच या ठिकाणी दिलेलं आहे, जे 0, जेच या ठिकाणी मागील पहिलं अक्षर आणि आहे तेच अक्षर, मागील पहिलं अक्षर आहे तेच अक्षर, 0 क्रमांक म्हणजे आहे तेच अक्षर, मागील पहिले अक्षर पुन्हा आहे तेच अक्षर, पुन्हा मागील पहिले अक्षर, अशा तऱ्हेनं हा क्रम घेतलेला आहे. यसच्या मागील पहिलं अक्षर आर, यच आहे तसंच घेतलेलं आहे तेच अक्षर. त्यानंतर आरच्या मागील पहिलं अक्षर क्यू आहे, ए आहे तसंच घेतलेलं आहे. एमच्या मागील पहिलं अक्षर एल आहे. त्यानंतर आय आहे तसं घेतलेलं आहे आणि केच्या मागील पहिलं अक्षर जे घेतलेलं आहे. म्हणजे हे त्यांचे कोड
कशा पद्धतीनं तयार केलेली आहेत हे आपण लक्षात ठेवली. आता यावरून पहिला प्रश्न जो विचारलेला आहे, फार्मर हा शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे तो आपण ओळखायचा आहे. तर एफ आणि ई, एफ ई, एफच्या मागील पहिलं अक्षर ई आहे. त्यानंतर ए आहे तसंच घेतलेलं आहे. त्यानंतर आरच्या मागील पहिलं अक्षर क्यू आहे. म्हणजे -1 0 -1 0 या पद्धतीने आपल्याला हा कोड लक्षात येईल. कारण एफ म्हणजे फार्मर या शब्दाचे क्रमांक आपण लिहिले आणि सांकेतिक शब्दाचेही क्रमांक आपण कसे आले ते कोड शोधून काढला. एफच्या मागील पहिलं अक्षर म्हणजे -1, ए आहे तसंच म्हणजे 0, आरच्या मागील पहिलं अक्षर क्यू आहे म्हणजे -1, एम आहे तसंच घेतलेलं आहे म्हणजे पुढचे अक्षर नाही मागचे नाही आहे तेच अक्षर घेतलेलं आहे. ईच्या मागील पहिलं अक्षर डी आहे म्हणजे -1, आणि आर आहे तसंच घेतलेलं आहे. आणि हा सांकेतिक कोड वरील पैकी कोणत्या पर्यायामध्ये दिसून येतो तो पर्याय आपण विचारात घ्यायचा आहे. म्हणजे कोणत्या पद्धतीनं तो सांकेतिक शब्द लिहिलेला आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे ही स्थिती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरं उदाहरण त्यातलं प्राइस, त्याचे आपण वर्णाक्षरांचे क्रमांक आपण घेऊन घेतले. त्यानंतर हे कसे आले ते आपण बघूया. आता पी के, पी पासून के, पी आणि के, 16 आणि 11 म्हणजे 5 चा फरक आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 मागील 5वे अक्षर दिलेलं आहे. त्यानंतर आर आणि आय, आर आणि आय यामध्ये फरक समान येत नाही. मग काय करायचं? तर डावीकडून उजवीकडे क्रमांक प्राइसला घेतलेले आहेत. मग आता उजवीकडून डावीकडचे क्रमांक बघू याला जुळतात का. पीचा क्रमांक 16 आहे, केचा उजवीकडून क्रमांक किती आहे तो बघूया, 16वाच क्रमांक आहे. त्यानंतर आर 18, आय 18च क्रमांक आहे. त्यानंतर आय 9 आणि आर 9 क्रमांक आहे. म्हणजे तेच क्रमांक या ठिकाणी येणार आहेत. फक्त हे डावीकडून उजवीकडे प्राइसला क्रमांक घेतलेले आहेत आणि के आय आर एक्स व्ही या वर्णाक्षराचे क्रमांक झेड पासून इकडे म्हणजेच उजवीकडून डावीकडे विचार घेतलेले आहे. अशी स्थिती कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. कॉम्रेड, याचे क्रमांक आपण सुरुवातीला लिहून घेऊया डावीकडून उजवीकडे. C3 O15 M13 R18 E5 आणि D4. आता सी आणि ए, सीच्या मागील दुसरे अक्षर ए आहे, ओच्या पुढील दुसरे अक्षर क्यू आहे, एमच्या मागील दुसरे अक्षर के आहे, आरच्या पुढील दुसरे अक्षर टी आहे, ईच्या मागील दुसरे अक्षर सी आहे, डीच्या पुढील दुसरे अक्षर एफ आहे. आणि हा कोड असणारा पर्याय आहे 2. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यातलं चौथं उदाहरण रेशॉन, याचे क्रमांक आपण बघूया 18 1 20 9 O16 आणि N14. आता याचा क्रमांक आपण कोणत्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे? आर आणि यस, आरच्या पुढील अक्षर यस आहे, एच्या पुढील अक्षर बी आहे, टीच्या पुढील पहिले अक्षर यू आहे, आयच्या पुढील पहिले अक्षर जे आहे, ओच्या पुढील पहिले अक्षर पी आहे आणि एनच्या पुढील पहिले अक्षर ओ आहे. म्हणजे +1 +1 +1 +1 +1 हा कोड आपल्याला मिळाला आणि हा कोड असणारा पर्याय आहे 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 या सांकेतिक भाषेमध्ये हा शब्द दिलेला आहे. अशा पद्धतीनं हे पर्याय आपल्याला शोधावे लागतात. दुसरं उदाहरण आपण बघूया. एका सांकेतिक भाषेमध्ये लिटमस हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द 4 पैकी कोणत्या भाषेत लिहिलेला आहे ते ओळखा. शब्द आणि सांकेतिक भाषा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे. लिटमस हा शब्द 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषेमध्ये दिलेला आहे
आणि याच्यावर आपल्याला जी काही उदाहरण विचारले आहेत, लाईफ हा शब्द वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे, त्यानंतर नॅचरल हा शब्द इथं कशा पद्धतीने लिहिला आहे तो ओळखायचा आहे, त्यानंतर माईल हा शब्द कसा लिहिला आहे तो ओळखायचा आहे. जे इंडिया म्हणजे लाईफ, नॅचरल, माईल आणि इंडिया हे चार शब्द ज्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिले आहेत ती सांकेतिक भाषा त्या लिटमस शब्दातील सांकेतिक भाषेवरून आपल्याला तो कोड डिकोड करून सांगायचा आहे. बघूया आपण वर्णमाला घेतली त्याचे क्रमांक डावीकडून उजवीकडून दोन्हीकडूनही क्रमांक आपण विचारात घेतलेले आहेत. लिटमस या शब्दाचे क्रमांक आपण लिहून घेऊया, ते डावीकडून उजवीकडून क्रमांक घ्यायचे आहेत लक्षात ठेवा, आणि मग पुन्हा दिलेले जे पर्याय आहेत सांकेतिक शब्द आहेत त्यांचे क्रमांक मात्र कसे आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. एल आणि ओ, त्यानंतर आय आणि आर हे क्रमांक कसे आलेले आहेत ते आपल्याला शोधून काढायचं आहे. एल चा क्रमांक 12 आहे आणि ओ चा क्रमांक डावीकडून पाहिला तर तो 12च आहे, म्हणजेच तेच क्रमांक या ठिकाणी आहे. म्हणजे लिटमसला जे डावीकडून क्रमांक आहेत तेच ओ आर जी एन एफ एच या वर्णाक्षरांचे क्रमांक उजवीकडून डावीकडून विचार करून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसरा पुढचा शब्द, दुसरा पर्याय जो आहे आय एम एस एल टी यू हा शब्द आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे, तर तो शब्द कसा विचारात घेतलेला आहे बघा. आता तर लिटमस मध्ये जी वर्णाक्षर आहेत तीच वर्णाक्षर या दुसऱ्या पर्यायामध्ये आहेत, फक्त त्यांचे क्रम कसे घेतलेले आहेत आपण आता बघूया. आय एम एस म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं, चौथ्या क्रमांकाचं आणि सहाव्या क्रमांकाचं अक्षर, म्हणजे समस्थानातील अक्षर क्रमानं घेतली आय एम एस, आणि पुन्हा एकक स्थानातील म्हणजे विषम स्थानातील अंक अक्षर आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत एल टी यू. अशा पद्धतीने ही वर्णाक्षर घेतलेले आहेत, म्हणजे त्यांचे क्रमांक आहेत तेच राहणार आहेत आय 9, त्यानंतर एम 13 आणि एस 19, त्यानंतर 12, 20 आणि 21. अक्षर तीच आहेत, क्रमांक फक्त आपल्याला कशा पद्धतीने घेतलेले आहेत ते विचारात घ्यायचे आहे. म्हणजे लिटमस या शब्दातील जे वर्णाक्षर आहेत समस्थानावरील अक्षर आय एम एस म्हणजे 2, 4 आणि 6 क्रमांकाचे अक्षर, आणि विषम स्थानातील अक्षर 1, 3 आणि 5 म्हणजे एल टी यू या क्रमानं ते 3-3 अक्षरांचे गट करून ते एका पुढे एक घेतलेले आहेत. त्यानंतर तिसरा पर्याय आहे एम जे यू एन व्ही टी, एल आणि एम एलच्या पुढील पहिलं अक्षर एम आहे, त्यानंतर आयच्या पुढील पहिलं अक्षर जे आहे टीच्या पुढील पहिलं अक्षर यू आहे, एमच्या पुढील पहिलं अक्षर एन आहे, युच्या पुढील पहिलं अक्षर व्ही आहे आणि एसच्या पुढील पहिलं अक्षर टी आहे, म्हणजे +1 +1 +1 असा कोड आपल्याला या ठिकाणी मिळतो. त्यानंतर चौथा पर्याय जो आहे एस यू एम टी आय एल, यामध्ये लिटमस शब्दामध्ये जी वर्णाक्षर आहेत तीच वर्णाक्षर यामध्ये हे आहेत, फक्त त्यांचा क्रम आपण आता लक्षात घेऊया. आता इथं लिटमस या शब्दामध्ये एल पासून सुरुवात झालेली आहे, शेवट एस ला झालेला आहे, आणि सांकेतिक शब्दामध्ये एस न सुरुवात आहे, म्हणजे लिटमस हा शब्द उलट क्रमानं घेतलेला आहे, म्हणजे उलट क्रमाने त्यांचे क्रमांक या ठिकाणी घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं हे सांकेतिक कोड जर आपण शोधले तर मग कोणताही प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतो. तर लाईफ हा शब्द कसा दिलेला आहे बघा, तर लाईफ एल आय एफ ही आणि त्यामध्ये असणारी अक्षर जी आहेत तीच अक्षर पुढील सांकेतिक शब्दामध्ये आहेत ई एफ आय एल, म्हणजे एल आय एफ ही उलट क्रमाने लिहिलेले आहेत, जे लाईफला जे वर्णाक्षराचे क्रमांक आहेत तेच क्रमांक या ठिकाणी आहेत, परंतु उलट क्रमाने ही वर्णाक्षर दिलेले आहेत, आणि अशी स्थिती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुसरा शब्द नॅचरल आहे, नॅचरल हा शब्द सुद्धा त्यातली जी वर्णाक्षर आहे तीच वर्णाक्षर सांकेतिक शब्दामध्ये दिलेली आहेत, फक्त आता क्रम कसा घेतलेला आहे ते आपण बघूया. आता ए न सुरुवात झालेली आहे सांकेतिक शब्दामध्ये ए यू ए, म्हणजे समस्थानावरील अक्षर सुरुवातीला घेतलेली आहेत,
आणि नंतर त्याच्या पुढे विषम स्थानावरील अक्षरं घेतलेली आहेत, जे त्यांचे क्रमांक तेच राहणार आहेत, फक्त अक्षरांचा क्रम मात्र या ठिकाणी बदललेला आहे. ए यू ए म्हणजे 2, 4, 6 क्रमांकाची अक्षरं अगोदर घेतली, त्यानंतर 1, 3, 5 आणि 7 या क्रमांकाची अक्षरं त्याच्या पुढे घेतली. त्यांचे क्रमांक डावीकडून उजवीकडे दिलेले आहेत आणि अशी स्थिती पर्याय 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. माईल हा शब्द यामध्ये मात्र अक्षरं वेगवेगळी आहेत. यमच्या पुढील पहिलं अक्षर यन आहे, आयच्या पुढील पहिलं अक्षर जे आहे, एलच्या पुढील पहिलं अक्षर यम आहे आणि ईच्या पुढील पहिलं अक्षर यफ आहे. म्हणजेच या क्रमांकाच्या पुढील क्रमांकाची अक्षरं ही सांकेतिक शब्दात दिलेली आहेत. म्हणजे +1 +1 +1 हा कोड आपल्याला मिळेल आणि हा कोड असणारा पर्याय आहे 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर चौथं उदाहरण त्यातलं इंडिया, त्याचे क्रमांक आपण बघूया. त्यानंतर आय आणि आर, आय 9 क्रमांक आहे आणि उजवीकडून क्रमांक आरचा बदलला तर तो 9 आहे. म्हणजे इंडिया शब्दाला डावीकडून उजवीकडे क्रमांक घेतलेले आहेत आणि जो सांकेतिक शब्द दिलेला आहे त्याला उजवीकडून डावीकडे क्रमांक विचारात घ्यायचे आहेत. क्रमांक तेच येणार आहेत, आय आणि आर यांचे क्रमांक डावीकडून उजवीकडून सारखेच आहेत. यन आणि यम यांचे क्रमांक डावीकडून आणि उजवीकडून सारखेच आहेत. डी आणि डब्ल्यू यांचे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सारखेच आहेत. आय आर सारखेच क्रमांक आहेत. ए आणि झेड, ए चा एक क्रमांक आहे आणि झेडचा सुद्धा उजवीकडून एक क्रमांक आहे. अशी स्थिती कोणत्या पर्यायामध्ये येते, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे 4 पर्याय आपण शोधून काढले. पुढील उदाहरण आपण बघूया. तिसरं उदाहरण, एका सांकेतिक भाषेमध्ये स्मार्ट हा शब्द 4 वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. शब्द आणि सांकेतिक भाषा दिलेली आहे. स्मार्ट हा शब्द 4 वेगळ्या सांकेतिक भाषामध्ये दिलेला आहे, तर त्याचे कोड आपल्याला शोधून काढावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे हँडसम हा शब्द आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये दिलेला आहे, तो कोणत्या सांकेतिक भाषेत आहे. ब्युटी हा शब्द दिलेला आहे, लाईक हा शब्द दिलेला आहे आणि चार्म हा शब्द दिलेला आहे. तर या 4 लँग्वेज 4 सांकेतिक लँग्वेज आहेत, तर त्या 4 सांकेतिक भाषा कोणत्या पर्यायामध्ये जुळतात ते पर्याय आपल्याला शोधून काढायचे आहेत. बघूया आपण वर्णमाला विचारात घेऊया. वर्णमालेला डावीकडून झेडपर्यंत क्रमांक दिले आणि उजवीकडूनही ए पर्यंत 1 ते 26 क्रमांक दिलेले आहेत. स्मार्ट या शब्दातील वर्णाक्षरांचे क्रमांक आपण लिहून घेतले. त्यानंतर पहिला जो शब्द दिलेला आहे तो शब्द कशा प्रकारे आहे तो आपण शोधून काढूया. आता इथं यस 19 आहे, इथं पण यसच आहे, म्हणजे 19 क्रमांकाचंच अक्षर येत आहे, म्हणजे तेच अक्षर घेतलेलं आहे, म्हणजे 0 क्रमांकाचं. त्यानंतर यम आणि यन, यमच्या पुढील पहिलं अक्षर यन आहे, एच्या पुढील दुसरे अक्षर सी आहे, आरच्या पुढील तिसरे अक्षर, आरच्या पुढील तिसरे अक्षर यू आहे आणि टीच्या पुढील चौथे अक्षर एक्स आहे. म्हणजे 0 + 0 + 1 + 2 + 3 + 4 म्हणजे यस पासून 19 मध्ये 0 मिळवले, 19 येणार आहे, 19 क्रमांकाचं अक्षर यसच आहे. त्यानंतर +1, यम मध्ये +1 केलं 14 येईल, 14 क्रमांकाचं अक्षर यन आहे. ए +2, 2 मिळवले, 3 येईल, 3 क्रमांकाचं अक्षर सी आहे. म्हणजे अशा प्रकारे +0 +2 +1 +2 +3 +4 हा कोड या ठिकाणी आपल्याला मिळाला. त्यानंतर एच एन झेड आय जी हा कोड कसा मिळणार आहे बघूया आपण. तर क्रमांक तेच आहेत, म्हणजे डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून डावीकडे जाणारे क्रमांक हे सारखेच आहेत. यस आणि यच यांचे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सारखेच आहेत. यम आणि यन यांचे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सारखेच आहेत. ए आणि झेड, एचा क्रमांक 1 आहे, झेडचा पण क्रमांक 1 आहे. आर डावीकडून 18 आणि आय उजवीकडून 18 क्रमांक आहे. टी डावीकडून 20 क्रमांकाचं अक्षर आहे आणि जी हे उजवीकडून 20 क्रमांकाचं अक्षर आहे. म्हणजेच डावीकडून आणि उजवीकडून सारखे क्रमांक असणाऱ्या अक्षरं या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यानंतर यस
च्या पुढील पहिला अक्षर यू आहे. दिलेला आहे का बघा आता. एस च्या पुढील पहिला अक्षर नाही तिथं. टी च्या पुढील पहिला अक्षर यू आहे. आर च्या पुढील पहिला अक्षर यस आहे. ए च्या पुढील पहिला अक्षर बी आहे. एम च्या पुढील पहिला अक्षर एन आहे. आणि एस च्या पुढील पहिला अक्षर टी आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं स्मार्ट हा शब्द जो दिलेला आहे त्यामध्ये यशनं सुरुवात झालेली आहे, टीनं शेवट झालेला आहे. आणि इथं मात्र दिलेली सांकेतिक शब्दामधील जी अक्षर आहेत ती अक्षर शेवटच्या अक्षरापासून पुढील पहिल्या अक्षरांचा संच आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. टीच्या पुढील पहिला अक्षर म्हणजेच या ठिकाणी एसच्या पुढील पहिलं अक्षर, एमच्या पुढील पहिलं अक्षर, म्हणजे पुढील प्रत्येक वर्णाक्षराच्या पुढील अक्षरांचा संच घ्या. आणि ती अक्षर जी दिलेली आहेत ती अक्षर या ठिकाणी उलट क्रमानं जर लिहिली तर आपल्याला यू एस ए बी एन टी असा शब्द मिळेल. म्हणजे कसं, एसच्या पुढील पहिलं अक्षर टी आहे ते टी आपण शेवटी घेतलं, एमच्या पुढील पहिलं अक्षर एन आहे ते टीच्या अगोदर घेतलं, एच्या पुढील पहिलं अक्षर बी आहे ते एनच्या अगोदर आपण लिहिलं, आरच्या पुढील पहिलं अक्षर एस आहे ते बीच्या अगोदर लिहिलं, आणि टीच्या पुढील पहिलं अक्षर यू आहे ते आपण एसच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला लिहिलं. अशा तऱ्हेनं पुढील अक्षरांचा संच पण उलट क्रमानं या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर चौथा जो शब्द आहे, चौथ्या शब्दामध्ये स्मार्ट या शब्दामध्ये जी अक्षर आहेत तीच अक्षर या चौथ्या पर्यायामध्ये आहे. फक्त त्यांचा क्रम आपण विचारात घ्यायचा आहे. क्रम कसा घेतलेला आहे बघा. यस ए टी म्हणजे पहिल्यांदा विषम स्थानावरील अक्षर यस ए टी, एक क्रमांक, तीन क्रमांक आणि पाच क्रमांक, या क्रमांकाची अक्षर सुरुवातीला घेतली आणि सम स्थानातील उरलेली दोन अक्षर यम आणि आर ती त्याच्या पुढे घेतलेली आहे. म्हणजे अक्षरांचे क्रमांक कसे आलेले आहेत बघा. यस ए टी 19 1 20, त्यानंतर समस्थानावरील अक्षर यम आणि आर 13 आणि 18. अशा पद्धतीने ही वर्णाक्षर आपण घेतली. पहिला शब्द आहे हँडसम. हा हँडसम शब्द कसा लिहिलेला आहे त्याची वर्णाक्षरांचे क्रमांक आपण लिहिले. आता हँडसम या शब्दामध्ये जी वर्णाक्षर आहेत तीच वर्णाक्षर या पुढील सांकेतिक शब्दामध्ये आहेत. फक्त त्यांचा क्रम आपण विचारात घ्यायचा आहे. तर यच यन यस यम म्हणजे सम स्थानावरील आणि विषम स्थानावरील अक्षरांचा विचार करायचा आहे तर सुरुवात ही विषम स्थानावरील अक्षरांना केलेली आहे. म्हणजे दो एक क्रमांक, तीन क्रमांक, पाच क्रमांक आणि सात क्रमांक. यच यन यस यम 8 14 19 आणि 13 हे क्रमांक असणारे अक्षर. आणि सम स्थानावरील अक्षर दुसरं चौथं सहावं आणि आठवं म्हणजे 1 4 15 आणि 5. मग ही स्थिती आहे ती पर्याय दोन मध्ये आहे, सॉरी पर्याय चार मध्ये आहे. कारण विषम स्थानावरील अक्षर क्रमाने घेतली आणि त्याच्या पुढे समस्थानावरील अक्षर, ही हा कोड जो आहे तो पर्याय क्रमांक चार मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर ब्युटी हा शब्द आता बी आहे तसंच घेतलेला आहे. ईच्या पुढील पहिलं अक्षर एफ आहे, एच्या पुढील दुसरं अक्षर सी आहे, त्यानंतर युच्या पुढील तिसरं अक्षर एक्स एक्स आहे, टीच्या पुढील चौथं अक्षर एक्स आहे आणि आयच्या पुढील पाचवे अक्षर यम आहे. म्हणजेच या वर्णाक्षराच्या पुढील क्रमानं 0 1 2 3 4 5 क्रमांकावरील अक्षरांचा समूह बी एफ सी एक्स एक्स एम आहे. आणि अशी स्थिती पर्याय क्रमांक एक मध्ये आहे. पर्याय एक याचं अचूक उत्तर आहे. लाईक हा शब्द त्याचे क्रमांक आपण घेतले तर ओ आर पी व्ही हा शब्द कसा दिलेला आहे आपण तो बघूया. तर त्याचे क्रमांक तसेच घेतलेले आहेत. म्हणजेच डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक या ठिकाणी विचार करायचा. एलचा क्रमांक 12 आहे डावीकडून, उजवीकडून ओचा क्रमांक 12च आहे. आय 9 उजवीकडून आरचा क्रमांक 9 आहे. केचा डावीकडून 11 आहे, उजवीकडून 11 पीचा क्रमांक आहे.
ई पाच क्रमांक आहे, उजवीकडून व्ही चा पाच क्रमांक आहे, आणि ही स्थिती कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर चार महाशब्द, तर चार महाशब्द ज्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे ती भाषा आपण ओळखून काढूया. क्रमांक घेतले आपण C3, H8, A1, R18 आणि M13. आता यामध्ये N, S, B, I, D हे क्रमांक कसे दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. आता उलट क्रमाने तो विचार करायचा आहे. सीच्या पुढील पहिला अक्षर डी, सीचा क्रमांक 3 आहे, डीचा क्रमांक 4 आहे. सीच्या पुढील पहिलं अक्षर डी, डी हे शेवटच्या क्रमांकाला इथे दिलेलं आहे. एचच्या पुढील पहिलं अक्षर आय, ते डीच्या अगोदर दिलेलं आहे. एच्या पुढील पहिलं अक्षर बी, ते आयच्या अगोदर या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजेच या दिलेल्या वर्णाक्षरांच्या पुढील वर्णाक्षरांचा समूह घेतला आणि तो उलट क्रमाने या ठिकाणी दिलेला आहे. उलट क्रमाने लिहिला म्हणजे पुढील पहिल्या अक्षरांचा संच या ठिकाणी घेतलेला आहे. अशी स्थिती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून पर्याय 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढील चौथं उदाहरण बघूया. ऍक्टिव्ह हा शब्द चार वेळा सांकेतिक भाषेत लिहिलेला आहे, ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नात दिलेला शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते योग्य पर्यायातून निवडा. सांकेतिक शब्द आणि शब्द दिलेले आहेत, सांकेतिक भाषेमधले चार शब्द दिलेले आहेत आणि तीन प्रश्न यावर तीन उदाहरण त्यामध्ये विचारलेले आहेत. गोल्डन, ऑरेंज आणि पर्पल या शब्दासाठी जे सांकेतिक शब्द दिलेले आहेत ते कोणत्या पर्यायामध्ये दिसून येतात हे चार पर्याय म्हणून आपल्याला ओळखायचं आहे. तर हे उदाहरण NTSC परीक्षेमध्ये नोव्हेंबर 2019 ला विचारलेलं आहे, म्हणजे 10वीला NTSC परीक्षा असते. बघूया आपण ऍक्टिव्ह हा शब्द या वर्णमालेवरून आपण ऍक्टिव्हचे क्रमांक आपण घेऊया 1, 3, 20, 9, 22 आणि 5. तर हे क्रमांक या ठिकाणी कसे आलेले आहेत ते आपण बघूया. आता CEVKXG हा शब्द कसा आलेला आहे, तर एच्या पुढील दुसरे अक्षर सी आहे, ए पासून सी हे दुसऱ्या क्रमांकाला अक्षर आहे, सी पासून दुसऱ्या क्रमांकाला अक्षर सीचा क्रमांक 3 आहे, तेथून 2 म्हणजे 5व्या क्रमांकाचा अक्षर ई मिळालेलं आहे, टी पासून दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे T20 आहे, अधिक 2 22, 22 क्रमांकाचा अक्षर पी आहे, आय 9 अधिक 2 11, 11 क्रमांकाचा अक्षर के आहे, फी 22 आहे, अधिक 2 24, 24 क्रमांकाचा अक्षर एक्स आहे, ई 5 अधिक 2 7, 7 क्रमांकाचा अक्षर जी आहे. म्हणजे पुढील पहिल दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षरांचा समूह हा पर्याय 1 आहे. त्यानंतर पर्याय 2 मध्ये काय दिलेलं आहे बघूया आपण. पर्याय 2 मध्ये एच्या पुढील चौथे अक्षर ई आहे, सीच्या पुढील तिसरे अक्षर एफ आहे, टीच्या पुढील दुसरे अक्षर फी आहे. म्हणजे पहिल्या तीन अक्षरामध्ये 4, 3, 2 अशा क्रमांकानं पुढील अक्षरांचा समूह आपल्याला मिळाला आणि तिथून पुढची जी तीन अक्षर आहे ती पुन्हा क्रमानं वाढत पुढील अक्षरांचा समूह मिळालेला आहे. म्हणजे मागील अक्षर आणि पुढील अक्षर. आता इथं बघा, लक्षात येतंय एच्या पुढील चौथे अक्षर, सीच्या पुढील तिसरे अक्षर, टीच्या पुढील दुसरे अक्षर, पुन्हा 2 पासून सुरुवात झाली आहे, म्हणजे आयच्या पुढील दुसरे अक्षर, पीच्या पुढील दुसरे अक्षर तिसरे अक्षर आणि ईच्या पुढील चौथे अक्षर. म्हणजे अशा तऱ्हेनं 4, 3, 2, 2, 3, 4 म्हणजे पुढील अक्षरांचा समूह अशा प्रकारे हा कोड या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्यानंतर इथं ए आणि एक्स यामध्ये संबंध कोणता आहे बघूया आपण. आता आता इथं सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार वर्णमाले जर विचार केला तर एच्या मागील तिसरं अक्षर म्हणजे एच्या मागील पहिलं अक्षर झेड, दुसरं वाय आणि तिसरं एक्स, हे तिसरं मागील तिसरं अक्षर. सीच्या मागील तिसरे अक्षर, सीच्या मागील तिसरं अक्षर, मागील पहिलं अक्षर बी, दुसरं ए आणि तिसरं झेड, म्हणजे झेड या ठिकाणी दिलेलं आहे. टीच्या मागील तिसरे अक्षर,
टीच्या मागील तिसरे अक्षर क्यू आहे, टी इथं दिलेलं आहे, मागील तिसरं अक्षर क्यू दिलेलं आहे. आयच्या मागील तिसरं अक्षर एफ, फीच्या मागील तिसरं अक्षर एस आणि ईच्या मागील तिसरं अक्षर बी, म्हणजे मागील तिसऱ्या अक्षरांचा समूह पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. आणि पर्याय 4 मध्ये एच्या पुढील दुसरे अक्षर, सीच्या पुढील तिसरे अक्षर, टीच्या पुढील चौथे अक्षर, आयच्या पुढील 5वे अक्षर, फीच्या पुढील 6वे अक्षर आणि ईच्या पुढील 7वे अक्षर, म्हणजे क्रमानं पुढील अक्षरामध्ये वाढ होत गेलेली आहे. म्हणजे दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे या क्रमानं पुढील अक्षरांचा संच घेतला की तो सांकेतिक शब्द मिळतो, तो सी एफ एक्स एन बी एल असा मिळाला. आता हे कोड आपल्याला माहित झाले, बघूया गोल्डन हा शब्द कसा दिलेला आहे. के आर एन एफ एच आर, म्हणजे जी आणि के, जी आणि के यामध्ये कोणता संबंध आहे तो आपण बघूया. जीचा क्रमांक आहे 7, केचा क्रमांक आहे 11, म्हणजे 4चा फरक आहे, म्हणजे जीच्या पुढील चौथे अक्षर. ओ आणि आर, ओचा 15 आहे, आरचा 18 आहे, म्हणजे 3चा फरक आहे, म्हणजे ओच्या पुढील तिसरे अक्षर आर आहे. त्यानंतर यल 12 आणि यन 14, म्हणजे यलच्या पुढील दुसरे अक्षर यन आहे. डी 4 आणि एफ 6 आहे, म्हणजे डीच्या पुढील दुसरे अक्षर एफ आहे. ई 5 आणि एच 8, म्हणजे ईच्या पुढील तिसरे अक्षर एच आहे. एन 14 आणि आर 18, म्हणजेच एनच्या पुढील चौथे अक्षर आर आहे. आणि अशी स्थिती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 7 उदाहरण त्यातलं बघूया आपण. ऑरेंज हा शब्द एल ओ एक्स के डी बी असा लिहिलेला आहे. त्यांचे क्रमांक आपण विचारात घेतले, आता यांचे क्रमांक आपण बघूया. आपण मागील तिसऱ्या अक्षरांचा हा समूह या ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसतो. ओच्या मागील तिसरे अक्षर एल, आरच्या मागील तिसरे अक्षर ओ, एच्या मागील तिसरे अक्षर एक्स, एनच्या मागील तिसरे अक्षर के, जीच्या मागील तिसरे अक्षर डी आणि ईच्या मागील तिसरे अक्षर बी, म्हणजे मागील तिसऱ्या अक्षरांचा समूह पर्याय क्रमांक 3. आणि 8 उदाहरण बघूया. पर्पल हा शब्द आर डब्ल्यू टी आर एन जी असा लिहिलेला आहे. पी आणि आर, पी आणि आर, तर इथं पीच्या पुढील दुसरे अक्षर आर आहे. त्यानंतर यू आणि डब्ल्यू, यू 21 आणि डब्ल्यू 23, जे पुढील दुसरे अक्षर दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे पुढील दुसऱ्या अक्षरांचा हा समूह या ठिकाणी आपल्याला मिळत जातो. आरच्या पुढील दुसरे अक्षर टी आहे, पीच्या पुढील दुसरे अक्षर आर आहे, एलच्या पुढील दुसरे अक्षर एन आणि ईच्या पुढील दुसरे अक्षर जी, म्हणजे पुढील दुसऱ्या अक्षरांचा हा सांकेतिक शब्द मिळत जातो. आणि ही स्थिती असणारा पर्याय आहे 1, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. अशा तऱ्हेनं आज आपण सांकेतिक भाषा यामध्ये अक्षरांसाठी अक्षर या सांकेतिक शब्दामध्ये, या सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे ट्रिक्स वापरल्या जातात, दिलेला कोड कसा डिकोड करायचा आणि अचूक उत्तर कसं शोधायचं यावरील उदाहरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.